सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाजात सरकार विरोधात मोठा रोष निर्माण झालाय. कोपर्डी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे मराठा समाज पेटून उठला होता. या अत्याचारातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मराठा समाजाचे महाराष्ट्रभर 58 मोर्चे निघाले होते. या मोर्चांद्वारे मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील शिवछत्रपती स्मारक, कोपर्डीतील आरोपींना शिक्षा व्हावी यासह अशा 21 मागण्या यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सध्या इतर सर्व मागण्या मागे पडल्या असून फक्त मराठा आरक्षणाची मागणीच मोर्चा करत आहे. यामधील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत मराठा समाजाला आरक्षणासह इतर सर्व मागण्या मान्य करून द्याव्यात अशी भूमिका नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये, तसंच जातीपातीचं राजकारण न करता आरक्षण मिळवून द्यावं. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आरक्षण नक्कीच मिळवून देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या 5 वर्षांमध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम का झालं नाही हा प्रश्न उपस्थित करत विनायक मेटे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. मी प्रथम शिवछत्रपती शिवाजीराजे शाहू फुले आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करीन. हा महाराष्ट्र हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा देश आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे महापुरुष होते. त्यांनी सर्वांनाच न्याय दिला या महापुरुषांनी. आणि आज मराठा आरक्षणची जो विषय आहे, सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा विषय मराठा समाजाचा नव्हे तर सर्वच विषय मार्गी लागले पाहिजे आणि मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिलं पाहिजे आणि सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. पण त्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन, अशोक चव्हाण हा चांगला नेता आहे, निश्चितपणे ते मराठा समाजाला, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला न्याय देतील. त्यामुळे ते अध्यक्षपदावर आहे, त्यांचे माणूसच चांगला आहे आणि सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणारा नेता आहे. नाही, 100% केंद्र आणि राज्य सरकार आत्ताचं जरी आघाडीचं असेल, त्यामध्ये मूळ शरद पवार साहेब, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, त्यानंतर आता मी आपण अशोक चव्हाणांचं नाव घेतलं, ही सगळी मंडळी आणि त्याच्यात रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, ही मंडळी सगळी मुंडे साहेब, मुंडेताई असतील, धनंजय मुंडे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हसन मुश्रीफ असतील, ही सगळी मंडळी मराठा समाजाच्या बाजूने आहे. सर्व सरकार मराठा सरा बाजूने आहे आणि आपण सरकारच्या विरोधात बोलून आपल्याला, आपण जर आज त्यांच्या विरोधात बोललो तर ते आपल्याला मदत करणार नाही. म्हणून सगळ्यांनी या आघाडी सरकारकडून, शरद पवारांकडून मराठा समाजाला रक्षण मिळून घ्यावं. देवेंद्र फडणवीससुद्धा विरोधी पक्षनेते जरी असले ते सुद्धा मदत करतील, त्याच्यामध्ये दुमत नाही. याला एकच आता मार्ग आहे की सुप्रीम कोर्टात ती केस आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येणं मी प्रथमही बोललो, सगळ्या नेत्यांनी, आणि सगळ्यांनी एकत्र आल्यावर हे हा विषय फार मोठा नाही, हा विषय मिटून जाईल. आणि मी हे एकदम आवर्जून सांगेल, सगळ्या जगाला माहिती आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदारांचे राजे होते. त्यात मुस्लिमही होते आणि सगळेच होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी मी नेहमी नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं, हे महापुरुष सगळ्यांचे होते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे होते. त्यांनी कधी जातीवाद केला नाही हे आवर्जून सांगतो. जातीवाद न करता हा प्रश्न सुटणार आहे, कोणी जातीवाद करू नका. आणि आपल्याला कुठेही दंगल नको, भांडण नको, मारामाऱ्या नको, ही सगळ्यांची इच्छा. तुम्ही बघितलं मागं मुकमोर्चे आवडले निघाले लाखोच्या संख्येने, एक तरी मराठा समाजाने कुठं असा दगड तरी फेकला का? म्हणून सगळ्यांनी बरोबर राहा आणि एकोप्याने हा प्रश्न सोडवा. नाही, जे निधी जाहीर केले ना ते निधी चांगलं आहे, त्यांचं अभिनंदन आहे. ते अजून सारथीला जो आहे तो वाढून दिला पाहिजे असं मी अनेकांचं मत जाणून टी व्हीवर बघितलं सगळ्या, तर तो 1,000-1,500 कोटी रुपये दिला पाहिजे आणि सगळ्या मराठा समाजाच्या मुलांना त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. सगळ्याच मराठा समाज श्रीमंत नाही आहे,
अनेक असे अजूनही आज असे कुटुंब मराठा समाजाचे की त्यांच्या चुली पेटत नाही आहे. जमिनी जागा कमी झाल्या, नोकऱ्या नाही आहे, शिक्षणाला मुलांना अडचण येते. या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने केला पाहिजे. नाही, आंदोलन हे शांततेनेच केलं पाहिजे, सरकारने समजून घेतलं पाहिजे. कारण मुलांना जे मराठा समाजाला असं वाटतं की आता आपल्याला मिळतं का नाही आरक्षण, आपल्या मागण्या पूर्ण होतात का नाही, आणि त्यामुळे आंदोलन हे शांततेने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन हे आंदोलन झालं पाहिजे. जे दलाल आहेत, दलालांच्या नादाला लागून सरकारने दलालांना बाजूला ठेवलं पाहिजे. आज त्यांनी अभ्यास केला पाहिजे की याच्यामध्ये कोण दलाल आहे, आणि चांगल्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. मी तुम्हाला प्रथम सांगितलं का 21 मागण्या आहे, त्या सगळ्या 21 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तुम्ही बघितलं अरबी समुद्रातलं स्मारक छत्रपतींचं, त्याच्यावर अध्यक्ष तर विनायक मेटे होते 5 वर्ष. विनायक मेटे आहेत जरी बोलत असले, आमचेच येते, परंतु त्यांनी 5 वर्ष काही केलं नाही ना, काहीच झालं नाही. त्यांनी ते गुढीवर जायचे आणि गुढी बिघडली परत यायचे. आता नुसतं बोलताय, भाषणं करता येते. विनायक मेटेंनी 5 वर्ष काय केलं, हा खरा प्रश्न पडतो ना. तुम्हाला 5 वर्ष अध्यक्ष केलं आणि आज तुम्ही नुसते भाषणं करून काय उपयोग नाही, दिशाभूल नका करू समाजाची. कोणी समाजाला चांगला मार्ग दाखवा. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.